नमस्कार आय पी एल चा रणसंग्राम दोन हजार बावीस निलेश आणि सोनिया तुमच्याकरता पुन्हा एकदा घेऊन येतोय हा कार्यक्रम थोडंसं बोलूयात कालच्या मॅच विषयी काय सांगशील कालच्या मॅचं सा? कालची मॅच फाफ डुप्लेसिस कॅप्टन स्नॉक केलेला आहे नाइंटी सिक्स केलेलं आहे त्यांनी जस्ट चार रनने त्याचे शंभर केले ॲक्च्युली शंभर व्हायला पाहिजे होते पण बहुतेक थोडासा ह्युमिडिटी मिळतो दमला होता पुन्हा एकदा जॉश हेझलवूड चार विकेट घेऊन मला असं वाटतं त्यांनी प्रूव्ह केलेला आहे की तो एक टप्पा टाकत राहिला तर विकेट्स मिळतात एक नक्की सांगेन कालच्या मॅचचं सा की एल एसजीनी त्यांची बॅटिंग ऑर्डर कृणाल पांड्याला वर खरं तर पाठवायला नाही पाहिजे होतं कारण त्यांच्याकडे प्युअर बॅट्समन बदलणे अवेलेबल होतात कारण कृणाल पांड्या पाच सहा सात खेळू शकतो सो त्यांनी ती जर का केली नसती तर कदाचित ती मॅच ते जिंकू शकली असते पण हारलेले आहे तेलश जे जिंकले ते सी बी पुन्हा एकदा वरती गेले टेबलचा काल आपण म्हटलंच होतो या दोघांमध्ये तशा चांगली आहे जो खेळणार तो दहा पॉईंट्स घेऊन वरती जाणार आणि तेच केलंय आर सी बीनी तर येऊयात आपल्या नवीन सेगमेंटकडे गेस्ट द प्लेयर आजचा प्लेयर तुम्हाला ओळखायचा आहे बघूया आजचा प्लेयर कोणता आहे तो बघितलं आपण आजचा प्लेयर कोण आहे बॉलर कोण आहे ते बऱ्याच लोकांनी ओळखला असणार आहे आत्ताच हिंट द्यायची काहीच गरज नाही मला वाटत आहे थोडंसं येऊयात आपण कालच्या उत्तराकडे कालच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय खूप साऱ्या लोकांचे मेसेज आले आहेत सगळ्यांनी फक्त कंजूसपणा केला टाइप करता नुसतं एबीडी 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 टाईप करून दिलं एबीसीच्या ऐवजी सीच्याऐवजी डी, -डी, -डी <laughs> -सी टाकलाय पण उत्तर मात्र बरोबर होतं ए, -बी -डी ए -बी -डी विलर वी डीच होता एबी डी व्हिलर्स असतो होता त्यांनीच इन्व्हेंट केला हा शॉट म्हणायला हरकत नाही तर येऊयात आजच्या मॅचकडे मॅच नंबर बत्तीस डी सी व्हर्सेस पंजाब दिल्ली आणि पंजाब दोन संघामधली मॅच आहे थोडंसं करोनाचं सावट या मॅचवरती नक्कीच आहे पण काय होतंय ते आपल्याला कळेल पण बोलूयात सध्या कॅप्टन आज तुझी टीम काय आज माझी टीम आहे दिल्ली रिषभ पंत ही जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने घेतो आहे आणि रन्स करेल असं वाटतंय स्टार्ट मिळत आहेत पण नक्कीच त्याला अजून जास्ती कन्व्हर्ट करायची गरज आहे तो स्टार्ट करोनाची टीम घेतलीस तू आज थोडंसं सावध रहा मॅच होईल का इथपासून थोडीशी धास्ती आहे पण बघूयात प्रिकॉशन घेतले पुण्यातली मॅच होती ती हलवली मुंबईमध्ये कारण एकच आहे की सगळ्यांना प्रवास करायला लागू नये एकत्र प्रवास कमी करायचा आहे ते लोक आता दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आहे त्यांना डायरेक्ट मॅचला येणार आहेत आणि स्वतःचं सेटअप वेगळा लावला आहे त्यांनी एकमेकाला हात देखील मिळवणार आहेत दुसऱ्या टीमबरोबर ते जास्त इंट्रॅक्ट होणार नाही आहेत येऊयात समोरच्या कप कर्णधार कडे येऊयात मयंक अगरवाल कडे मागची मॅच तो खेळत नव्हता तेव्हा हारलेले होते त्यामुळे आता तो आल्यानंतर काय रिझल्ट मध्ये फरक पडतोय का बघायला आवडेल नक्कीच थोडस येऊ द्या पिच कडे येऊयात ब्रेबॉन खेळवडी जाणार ही मॅच काय सांगशील विकेट विषय मी म्हणेन की बॅटिंग विकेट नक्की आहे पण कालच्या मॅच किंवा मागच्या काही एक दोन मॅचेसवरनं हे आता कळायला लागलंय की थोडासा ऑफ द विकेट बॉल पडून हळू येतोय सो so, रन्स आहेत पण थोडं बघून खेळावं लागेल नक्कीच रन्स आहेत फक्त जरा व्यवस्थित खेळायला पाहिजे शेवटपर्यंत बॉल बघितला पाहिजे आणि जर का टॉस जिंकताय तर आवर्जून बॉलिंगच घ्या कारण पुन्हा तोच प्रश्न आहे आपण रोज बोलतोय ड्यू फॅक्टर विषयी पण बॉलिंगच घेणं प्रिफरेबली सगळ्यांना आवडेल असं मला वाटतंय आणि बरेच कर्णधार तेच करतायत येऊयात एकदा प्लेईंग इलेव्हनकडे सुरू करूया डी सी टी सीला मी म्हणेन की मगाची टॉस नंतर टी सीला मी सजेस्ट करेन की त्यांनी मागच्या काही मॅचेस बॅटिंग पहिली झाली तेव्हा ते जिंकलेत टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली तेव्हाही जिंकलेत आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतली तेव्हा जिंकलेत पण त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नन अतिशय सुंदर ओपनिंग करत आहेत आणि सुंदर रि स्टार्ट देत आहेत दिल्लीला सो त्यांच्यात बदल होईल असं वाटत नाही आहे रिषभ पदने तीन नंबरला यायलाच पाहिजे कारण त्यांनी जास्ती नंबर ऑफ बॉल्स खेळणं त्याच्यासाठी गरजेचं आहे आणि अफकोर्स टीमसाठी त्यानंतर येईल ललित यादव आणि सरफराज खान आपण बघितलं सरफराज खान मागच्या मॅचला नव्हता पण तो असा बॅटर आहे तो नक्कीच मारू फटके लांब लांब मारू शकतो हो त्याच्या मिचलच्या अगेन्स्ट येऊ शकतो येस तो मिचल मार्श अनफॉर्च्युनेटली खेळू शकत नाहीये त्यानंतर अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर हे जे दोन ऑलराऊंडर्स दिल्लीकडे आहेत त्यांचा वापर मी म्हणेन रिषभ पंत खरंच खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि ते दोघं त्या ज्या योग्य पद्धतीने त्यांना साथ पण देत आहेत एकमेकांना बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये त्याच्यानंतर मीडियम पेसर मुस्तफेजूर रहमान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा किती जोरात टाकतो आणि डायरेक्ट खोलतोच तो म्हणजे नॉट नॉर्ट्रेला मी आज खेळवीन नक्कीच कारण हा एक बॉलर आहे जो काही दिवसांपासून खेळत नाही आहे पण आपल्याला माहिती आहे की तो किती डेंजरस आहे आणि तो बॅटिंग पण करू शकतो उपयोगी बॉलर आणि आहे दिल्ली कॅपिटल्ससाठी एक चेंज मी आज नक्की दिल्लीने करावा असं म्हणेन की रॉमन पॉवेल जो काही मॅचेस रन्स करू शकलेला नाही आहे पण त्याच्या जागी मनदीप सिंग किंवा यश डुलला खेळायला काही हरकत नाही यश डुल अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आहे सो मला असं वाटतं हा नक्कीच विचार ऋषभ पतने करायला हवा अगदी चांगला विचार आहे हा करायला हरकत नाही आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की दिल्लीच्या टाईममध्ये बरेच लोक करोना पॉझिटिव्ह देखील सापडलेले आहेत तर त्यामुळे अजून मॅच खेळेपर्यंत निर्णय होणार नाही आहे साधारण चार ते साडेचार वाजल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आजची मॅच होऊ शकणार आहे का नाही दिल्लीला त्यांच्या बेन्चस्टँडवरती खूप काम करावं लागणारे आपल्याला माहिती आहे त्यातले बरेच लोक करोना पॉझिटिव्ह आहेत आत्ता जरी सपोर्ट स्टाफ दिसतोय आपल्याला पॉझिटिव्ह तर पण इतर लोकंसुद्धा टेस्ट होणार आहे चार साडेचार नंतरच आपल्याला कळणार आहे की आजची मॅच होऊ शकणार आहे का नाही पुण्याची मॅच शिफ्ट करून पुन्हा एकदा जाते ती मुंबईला प्रवास मी जसं सुरुवातीला सांगितलं प्रवास कमी करावा लागेल हेच मुख्य कारण आहे येऊया थोडस सा पंजाबच्या साईड कडे दावाची सुरुवात जी केली होती शिखर धवन त्या दिवशीचा कर्णधार नवीन कॅप्टन त्या दिवशी त्यांना मिळाला होता तो होता त्याच्याबरोबर होता प्रभरंजन सिंग नवीन बॅट्समन होता एकवीस वर्षाचा मुलगा आहे विशेष काही करू शकला नाही चौदा रन्स फक्त बोर्डावरती लावल्या त्याने पण सुरुवात चांगली दिली होती समजा आज मयंक खेळतो तो ऑब्वियसली त्याची जागा मयंग घेईल स्वतः कर्णधार येतो आहे परत असं वाटतंय आत्ता तरी जी न्यूज आहे त्याप्रमाणे तो फिट आहे तो खेळू शकणार आहे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे पण तो आला तर दोघं शिखर आणि तो धावाची सुरुवात करतील त्यांच्याबरोबर असणार आहे तो जॉनी बेस्ट्रो तीन नंबरला येऊन चांगली बॅटिंग करतो है। रंस थोड़े से है। आहे रन्स थोडेसे जास्त अपेक्षित ते त्याच्याकडनं बघ्या किती आहे त्यानंतर लायम लिव्हिंगस्टोन त्यांच्या संघामध्ये आहे साठ धावा त्यांनी केला होत्या त्यामुळे भरपूर रन्स तो करतोय पण अमेझिंगली म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी की अजून त्याकडे ऑरेंज कॅपच्या नंबरमध्ये तो नाही आहे पहिल्या तीन चारमध्ये त्याचं नाव अजून तरी नाही आहे पण रन्स करतोय या टीमसाठी जर कोण रन्स करत असेल तर एकटाच लॅम लिव्हिंगस्टोन हा असा आहे की जो रन्स करतोय त्यानंतर जितेश शर्मा आहे तो विकेटकीपर बॅट्समध्ये चांगली बॅटिंग करतो थांबून रन्स करू शकतो जे की त्याचा त्याला रोल जो दिले गेलेला आहे तो तोच आहे शाहरुख खान त्याच्यानंतर येणार आहे आणि तो हाणामारी करण्यासाठी येणार आहे सव्वीस धावा त्यांनी देखील केला होता मागच्या मॅचला त्यामुळे त्याच्याकडनं रन्स अपेक्षित आहेत ओडिन स्मिथ कगिसो रबाडा हे दोघं जण फॉरेन प्लेयर्स आहेत ते वरती खालती त्यांचा नंबर होऊ शकतो बॅटिंग लाईनअपमध्ये पण बॉलिंगमध्ये नवीन बॉल हा कगिसो रबाडा करेत असणार आहे एक विकेट त्यांनी काढली होती रन्स पण कमी दिला, फक्त दावा दिला होता फक्त एकोणतीस धावा त्यांनी दिल्या होत्या त्यामुळे रबाडा सुंदर फॉर्मात आहे त्याला स्मिथ थोडीशी स्वाद देतो आहे असं म्हणायला हरकत नाही ऑडियन्स जोरजोरात येऊन टाकतोय त्यानंतर ता राहुल चहर त्यांच्याकडे स्पिनर म्हणून खेळतोय जोही विकेट काढतोय दोन विकेट त्यांनी मागच्या मॅचला काढल्या होत्या नक्कीच हारले होते हैदराबाद बरोबर पण विकेट्स काढल्या तर रबाडा आणि राहुल हे दोघंच त्याचे विकेट काढतात वैभव ऑर्नरला एक विकेट पडली नव्हती नवीन बॉल त्याच्या हातात दिला जरूर होता पण विकेट त्याला विशेष काही पडू शकलेली नव्हती आणि अर्शदीप सिंग लेफ्ट आमर त्यांच्याकडे हा वेगळ्याच प्रकारचा बॉलर आहे हळू येऊन जोरात टाकतो त्यामुळे याच्याकडे व्हरायटी चांगल्या आहेत रन्स दाबून ठेवतो कारण अशी काहीतरी आज पंजाबची पूर्ण साईट असेल असं वाटतंय तर आता येऊया टॉप परफॉर्मर्सकडे सुरू करूया दिल्लीपासनं दिल्लीला टॉप बॅटर यावेळेस मी म्हणेन रिषभ पंत जरी वॉर्नर आणि शॉ रन्स करतायत तरी रिषभ पंतच्या रन्स सगळ्यांनाच बघायला खूप मजा येते ज्या पद्धतीने तो खेळतो टॉप बॉलर मी म्हणेन पुन्हा एकदा कुलदीप यादव कारण तो विकेट्स काढतो आहे बॉलिंग पकडून टाकतोय मागच्या मॅचला थोडे रन्स घेतलेत पण नक्कीच तो चांगला बॉलर आहे दिल्लीसाठी ऑलराऊंडर एकच नाव लॉर्ड शार्दुल ठाकूर रन्स विकेट सगळं करता येतो आणि खूप छान करतोय तो बघायला गेलं तर चांगला परफॉर्मन्स आहे शार्दुलकडनं येऊयात पंजाबच्या टॉप परफॉर्मर्सकडे सुरू करूया बॅटरपासनं शिखर धवनचं मला आज नाव द्यायचं आहे कारण दोन तीन मॅचेस झाल्या त्याच्या बॅटमध्ये रन्स निघालेले नाही आहेत आणि हे त्यालाही माहिती आहे कारण ह्याच्यानंतरची मोठी टुर्नामेंट आहे ती आहे वर्ल्ड कप जिथे की ह्याला यावंसं वाटेल खेळा असं वाटेल ऑस्ट्रेलियामध्ये आहे त्यामुळे ह्याच्या टाईपचं विकेट तिथे नक्कीच मिळणार आहे स्क्वेअर ऑफ द विकेट्स रन्स जास्त होतील शिखरचे त्यामुळे आज त्याच्याकडनं काहीतरी चांगलं व्हायची अपेक्षा आहे बॉलरमध्ये म्हणशील तर मी कगिसो रबाडाचं नाव एकदा पुन्हा देणार आहे कारण उत्तम फॉर्मात आहे जोरजोरात येऊन टाकतो आहे जास्त रन्स देखील देत नाही आहे त्यामुळे ही झॅट इज बेस्ट ऑलराऊंडरमध्ये एक नाव महत्त्वाचं इथे आहे ते लॅम लिव्हिंगस्टोन एकच नाव आहे ऑपस्पिन पण टाकतो आहे बॅटिंग पण करतोय सुंदर फिल्डिंग पण करतो आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ऑलराऊंडर आहे तो लॅम लिव्हिंगस्टोन तर आता आज येऊयात ते आजच्या प्रेडिक्शनकडे प्रेडिक्टेड स्कोअर काय असेल तुला वाटतंय मला असं वाटतं ब्रेबॉन स्टेडियम आहे सो एकशे ऐंशी ते एकशे नव्वदच्या मध्ये काही व्हायला हरकत नाही आहे एकशे नव्वद पर्यंत धावसंख्या आज जाईल असं वाटतंय तर बघूयात किती होतात काय प्रकारे बॅटिंग केली जाते आणि टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन घेत आहेत ते जास्त महत्वाचं आहे तर येऊयात आजच्या पुढच्या सेगमेंटकडे आपल्या लाडक्या जे की आहेत किस्से ड्रेसिंग रूमचे आज खरं तर हा किस्सा म्हणून तर मी आपण एक म्हणतो ना की एखाद्या प्लेअरची खेचणं हे खे मी स्वतः अनुभवलं माझी पहिलीच वन डे होती आणि नॉर्मली मी खरं वन डेला बोलिंग आमची पहिली होती विशाखापट्टणमला ही मॅच होती बॉलिंग झाल्यानंतर मी असं कधी स्पाइक्स काढून किंवा स्लिपर्सवर असं कधी बसत नाही त्या मॅचला माहीत नाही तर थोडं रिलॅक्स वाटलेलं आता बॅटिंग येणार नाही होती बॉलिंग मिळालीच <laughs> होती पण <laughs> <है। फेर> तरी <laughs> फिल्डिंग चांगली झाली होती आणि असं होतं की स्कोअर इतका नव्हता सो बॅटिंग येणार नाही याची थोडीफार खात्री होती म्हणून मी निवांतक बसले होते काय झालं समोर झुलन आणि मिताली होत्या काय झालं त्यांना माहीत नाही जुलन तेव्हा लीड करत होती झुलन अचानक मला म्हणली की असो शूज नाही पेन आहे पॅड नाही पेन मला वाटलं खरंच मला इनिशियली वाटलं की ती गंमत करते म्हणून मी म्हटलं नाही आवी कुठ नाही आभी मी का पताय बॅटिंग नाही वाली आहे क्या कॅप्टन को सिरियसली नाही लिहि अरे <laughs> म्हणलं हे बोलतोय सिरियसली आहे म्हणलं हा ठीक आहे पेनले तू शूज घातले स्पाइक्स घातले पॅड लावणार परत हा काढली जुलननी <laughs> असंही बोल ती म्हणलं अरे काय पहिला मॅचला असं नाही करू प्लीज आधी इतकं होतं पूर्ण तयार निवांत राहू दे आता कोणीतरी प्लीज <laughs> त्यामुळे हा एक असा किस्सा होता की खरंच जुलन ओळखीची असून सुद्धा मला कळलं नव्हतं की तिला मी सिरियसली घ्यायला पाहिजे तिचं बोलणं कधी मजा करते कॅप्टन्स कॅप्टन्स कशी असतात बघा हे गरजेचं पण असतं ड्रेसिंग रूमचा माहोल चांगला ठेवण्याकरता त्यामुळे तुमच्या बॉन्डिंग पण नक्कीच वाढलं असेल त्यामुळे ही एक चांगली मूव असते कॅप्टनची की नवीन प्लेयर्सना कम्फर्टेबल फील करण्यासाठी थोडीशी खेचाखेची प्रत्येक ठिकाणी चालते तशीच आज आपण बघितलेली होती खेचाखेची येऊया पुन्हा एकदा आजच्या मॅचकडे बघूया मॅच कोणाची आहे आजची मॅच आहे ती लॅम लिव्हिंगस्टोन वर्सेस कुलदीप यादव हो। कारण दोघंजण येणार आहेत मधल्या पिरियडमध्ये ज्या आठ ते पंधराचा दो जिथे ओव्हर्स असतात तिथे दोघंजणं बघायला मिळणार आहेत आपल्याला काय दंग करतात आहेत बघूयात त्यानंतर आजची मॅच होणार ती पृथ्वी शॉ वर्सेस कगीस रबाडा नवीन बॅट्समन नवीन बॉलर समोरासमोर दोघंही येतील त्यावेळेस बोगे काय दंगा होतोय ते तर आजची मॅच असणार आहे ती डेव्हिड वॉर्नर वर्सेस राहुल चहर स्पिनर्सला चांगलं खेळतो डेव्हिड आपल्याला माहिती आहे लेफ्टी आहे त्यामुळे आत येणारा बॉल असणार आहे त्याला राहुल चहरचा कशाप्रकारे त्याला तोलवतोय ते बघायला मजा येणार आहे तर अशी सुंदर मॅच असणार आहे आजची पुन्हा एकदा सांगतोय मॅचचं अजून भवितव्य काही खरं नाही आहे आपल्याला कळेल थोड्या वेळानंतर मॅच होऊ शकणार आहे का नाही कारण करोनाचं सावट याच्यावरती आहे खरं पूर्ण वरतीच हे सावट आलेलं आहे तर पुढच्या मॅचच्या बाबतसुद्धा आम्ही तुम्हाला फीडबॅक देत राहूच थोडंसं बोलूयात ते आता उद्याच्या मॅचविषयी उद्या मॅच आहे पुन्हा एकदा तळ्यातला दोन संघांची एम आय आणि सी एस के आता कोण एम आय खातं उघडतं आहे का सी एस के अजून दोन पॉईंट कमवत आहे हे आपल्याला उद्याच कळेल ती मॅच होणार आहे ती डी वाय पाटीलच्या ग्राउंडवर ती संध्याकाळी साडेसात वाजताय त्या मॅचचं विश्लेषण देखील आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तोपर्यंत पाहत राहा फक्त सकाळ